नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पेटा म्हणजेच पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स या संस्थेनं भारतातली सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी म्हणजेच अमूलला एक अजब सल्ला दिलाय. तो आहे गाईच्या दुधाऐवजी वेगन म्हणजेच शाकाहारी दूध उत्पादनाकडे वळावं आणि त्यातच भविष्य आहे असा. अमूल कंपनीचे सीईओ आर एस सोडी यांनी हा सल्ला धुडकावून लावलाय. पण पेटाचं म्हणणं असं आहे की शाकाहारी दुधामुळे प्राण्यांवरचे अत्याचार थांबतील आणि प्राण्यांच्या दुधापासून मानवी शरीरावरती होणारे दुष्परिणामही होणार नाहीत. पुढे पेटानं असंही आरोप केलेत की भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुप्त ठेवलं जातं. जेव्हा गाय म्हैस भाकड होते तेव्हा तिला कत्तलखान्यात विकलं जातं. पण पेटाचा हा सल्ला आणि हे शाकाहारी दूध शेतकऱ्यांच्या मुळावरती उठणार का, हाच आहे रोकठोक या चर्चेचा विषय. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले देखील आपली भूमिका मांडतील, सोबतच पेटा संस्थेच्या प्रतिनिधी राधिका सूर्यवंशी देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला मला राधिका यांच्याकडे जायचं आहे. राधिकाजी, पेटाचं नेमकं म्हणणं काय आहे आणि पेट्याला आत्ताच असं का वाटतंय की वेगन दुधाकडे अमूल सारख्या एका मोठ्या कंपनीनं वळायला हवं? खरं तर आज आपल्याला दिसतंय की बहुतेक लोक जगात आणि आपल्या देशामध्ये सुद्धा व्हीगन दूध आता वापरायला लागले आहेत. ह्याचे तीन कारणं आहेत. एक तर म्हणजे अॅनिमल क्रुएल्टी किंवा जे डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला क्रूरता दिसली जाते ती. दुसरं म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी त्याच्यासाठी लोकांनी व्हीगन दूध प्यायला सुरुवात केलेली आहे. आणि तिसरं म्हणजे हे जे वाढतं क्लायमेट चेंज आहे ज्याच्यासाठी अॅनिमल क्रुएल्टी ही अॅनिमल ऍग्रिकल्चर हा एक खूप मोठा हे आहे, सोर्स आहे. त्यामुळे बहुतेक लोकांनी जसं व्हीगन मिल्क प्यायला सुरुवात केलेली आहे त्यांचं आमचं असं म्हणणं आहे. आम्ही अमूलला हे लेटरमध्ये पाठवलंय की तुम्ही पण प्लांट मिल्क बनवायला सुरुवात करावी, कारण स्मार्ट बिझनेस कधीही कन्झ्युमर ट्रेंडला फाईट करत नाहीत. मोठमोठ्या कंपनीज, आपण नेस्ले बघतोय, एपिगामिया बघतोय, अशी कंपनीजनी ऑलरेडी हे प्लांट मिल्क बनवायला सुरुवात केलेली आहे, इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. हाच मुद्दा घेऊ मला राजू शेट्टी यांच्याकडे जायचं आहे. शेट्टीजी, थेट आता वेगन मिल्कचा पर्याय पेटानं सुचवलेला आहे, तेही अमूल सारख्या कंपनीला जी सगळ्यात मोठी सहकारी दूध उत्पादक कंपनी म्हणून देशात गणली जाते, कितपत धोक्याचं ठरू शकतं हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी? खरं तर हा सगळा मूर्खपणाचा खेळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण याच्यामध्ये काय बेस आहे? हा दूध भारतातले लोक नव्यानं प्यायला लागलेत का काय? हजारो वर्षाची ही संस्कृती आहे आणि मुळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपल्या माणसाकडची श्रीमंती ही त्याच्याकडे गोधन किती आहे याच्यावरून मोजलं जायचं. म्हणजे आपली संस्कृती त्यातून विकसित झाली, आपण त्यातून विकसित झालो आणि या आतापर्यंत कधी प्राण्यांचं शोषण आम्ही काय केलं हो शेतकऱ्यांनी? उलट आमच्या गोट्यामध्ये असणारी गाय असेल किंवा म्हैस असेल हा आमच्या कुटुंबाचा एक भाग असतो आणि अशा पद्धतीनं आम्ही शेतकरी त्या जनावरांचा सांभाळ करतो, पुढच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ करतो, त्याचं बाळंत पण करतो. आणि आज ह्या लोकांना त्याची आम्ही त्याचं दूध काढतो म्हणजे शोषण करतो अशा प्रकारचं जर वाटत असेल तर मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की हे पेटावाले कधी चिकन खातात का नाही, मांस खातात का नाही, कधी अंडी खात नाहीत का, मासे खात नाहीत का? तिथं तर सरळ सरळ हत्या होती, इथं काय केलंय? इथं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काही त्या लहान लेकराचं दूध तोडत नाही. विज्ञानाचा उपयोग करून किंवा अनेक सिलेक्टेड अशा प्रकारच्या प्रजाती विकसित करून ज्या प्रजाती जास्त दूध देतात त्याच्या वासराला पिऊन उरेल इतकं दूध देतात अशा प्रकारच्या प्रजाती विकसित केलेल्या आहेत.
तेच दूध माणूस खातो आणि आज दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं, अमृत म्हटलं जातं. आणि या अमृताबद्दल जर संशय घेत असेल तर मला असा संशय यायला लागलेला आहे, काही बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या अशा प्रकारचं हे दूध उत्पादित करतात त्यांचा ठेका घेऊन ही आमची सगळी व्यवस्थाच मुडीत काढायला निघालेली काय, अशा प्रकारचा एक संशय माझ्या मनामध्ये यायला लागलेला आहे. कारण असं झालं तर देशामध्ये असणारे कोट्यावधी जनावरांचं काय करणार आहात, कारण त्या दूध देत नाहीत म्हटल्यानंतर त्याला कोण सांभाळेल का, मग त्यांची व्यवस्था कशी करणार का, त्यांना सगळ्यांना मारून टाकायचं आहे. दुसरी गोष्ट, आज आपण ऑर्गॅनिक फार्मिंगची भाषा करतो, जर ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असेल तर शेणखत पाहिजे, गोठ्यात जनावर पाहिजेत. आणि मग जनावर असले तर ते त्या, कारण गाय असो की म्हैस असो, ती गाय त्याच्यापासून मिळणारं दूध, त्याला दिला जाणारा चारा आणि त्याच्यापासून मिळणारं शेण आणि मूत्र सुद्धा, ही एक साखळी आहे, अन्न साखळी आहे. आणि ही साखळी व्यवस्थित चालली तर शेतकऱ्याची शेती सुपीक राहते, व्यवस्थित राहते. आणि ही जर साखळी तुटली तर मग शेतीचं सगळंच व्यवस्थापन मोडकळीस येतं. जसं की आता विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीनचं प्रमाण वाढलं की ज्याच्यापासून चारा तयार होत नाही, त्यामुळं आपोआपच जनावरांची संख्या घटली आणि जनावरांची संख्या घटल्यामुळं तिथं शेतीमध्ये अनेक प्रश्न तयार व्हायला लागले. म्हणजे एक शेतीमध्ये असणारी एक साखळी, त्याच्यावर असणारे कोट्यावधी लोकांचं अवलंबन, हे सगळं मोडून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे. आणि मग यांना दयाच येत असेल प्राण्यांची, तर मग कोंबड्यांची हत्या थांबवा, बकऱ्यांची हत्या थांबवा, मच्छी कुणाकुणाला थांबवणार आहात, अंडी खायचं थांबवा. म्हणजे एखाद्या चकचकीत कार्यालयामध्ये बसून हे हा सगळा शहाणपणा शिकवायला चांगला आहे. त्यांना खरोखरच प्रश्न नसतील तर त्यांनी ऊस तोडणी मजुरांच्या महिलांचे प्रश्न सोडवावेत. आज महिला ऊस तोडता शेताच्या बांधाच्या आडोश्याला बाळंत व्हायला लागलेले आहेत. अनेक महिलांना आपला गर्भाशय काढून टाकावं लागायला लागलेलं आहे. हे प्रश्न त्यांनी हातात घ्यावेत. हा दुधासारखा प्रश्न इतका महत्वाचा नाही असं मला वाटतं. निश्चित, हाच मुद्दा घेऊन डॉक्टर नवलेंकडे जाते. शेट्टीजींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कुठेतरी याच्यामध्ये हात असू शकतो का. आणि हाच मुद्दा घेऊन पेटा या संस्थेबद्दल बोललं तर त्याच्यावरती वर्चस्व आतापर्यंत US राहिलेलं आहे, अजूनही आहे. आणि US तेच आहे जे सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन करतं, ज्याच्यापासून सोया दुधाची निर्मिती होते. मात्र कन्झम्पशन म्हणजे ग्राहक म्हणून सगळ्यात मोठं त्यांचे जे ग्राहक असतील ते चीन आणि इतर देश आहेत, मलेशिया असेल, चीन असेल आणि आजूबाजूचे जे देश आहेत कोरिया असतील ते. मग पेटानं असा अमूल सारख्या एका मोठ्या कंपनीला सल्ला देणं, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा काही भाग असू शकतो असं आपल्याला वाटतंय. ग्राहक शोधतायत भारतात असं आपल्याला वाटतंय. दुर्दैवानं आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतो तिथे नफा हे एकमेव केंद्र ठेवून विचार करण्याची आणि त्या प्रकारे स्ट्रॅटर्जी आखण्याची दुर्दैवी व्यवस्था अस्तित्वात आली. विदेशी पैशावर ज्या संस्था चालतात ते साधारणपणाने आपल्या देणगीदारांचे हितसंबंध कशात आहे यानुसार भूमिका घेतात हे आपण पाहत आलेलो आहोत. भारताचा हितसंबंध कशात आहे, आज जर तुम्ही वर्ल्ड हंगर इंडेक्स पाहिला तर भारताचा कुपोषणामध्ये 102 नंबर लागतो, इतकं प्रचंड कुपोषण भारतामध्ये आहे. 20 ते 25 रुपये लिटरने आम्ही शेतकरी दूध विकतो आणि ते दूध सुद्धा विकत घेता येणार नाही अशी अवस्था 35% भारतीयांची आहे. आणि कुपोषणामध्ये आपला नंबर जगामध्ये 102 आहे, खालून आपण 208 पैकी 102 नंबर असणं ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा पार्श्वभूमीवर हे शहाणे आम्हाला असा सल्ला देतात की तुम्ही 20 किंवा 25 रुपये लिटरचं दूध घेऊ नका, तर बदाम, सोयाबीन, काजू यांनी तयार केलेलं दूध तुम्ही भारतीयांना द्या. म्हणजे भारतीय वास्तवाशी काहीही संबंध नाही ठेवायचा. ज्यांना 20 रुपयाचं दूध घेणं शक्य नाहीये त्यांना बदामाचं दूध घेण्याचा उद्देश करायचा आणि आपल्याला ज्यांच्याकडून देणग्या मिळतात त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी करत आपल्याला सल्ले द्यायचे. हे जर उद्योग असतील तर मला असं वाटतं की हे उद्योग हे भारतीय लोक समजून आहेत. आत्ताच राजू शेट्टींनी सांगितल्याप्रमाणे या देशाला गायी पालनाची प्रचंड जुनी परंपरा आहे. किंबहुना आर्य जे भारतामध्ये आले आणि इथले मूळ निवासी असणारे जे नाग आणि द्रविड जमातीचे लोक होते, अगदी सिंधू संस्कृतीमध्ये आपण बघा, त्यांची प्रतीक बघा, हे गोवंश आणि गायी, म्हशी आणि एकंदरीतच जे सगळे पाळीव प्राणी आहेत यांच्या आधारावर विकसित झालेली संस्कृती आहे.
त्यामुळे गायीचं शोषण नव्हे, गायीची पूजा करणारा, म्हशींचं शोषण नव्हे, दुग्धजन्य जनावरांचं शोषण नव्हे, तर त्यांना माता मानणारा हा देश आहे. त्यामुळे हे यांनी यांचं तत्वज्ञान जे कापून खातात त्या विदेशात जाऊन सांगावं, भारतीय शेतकऱ्यांना आणि भारतीय लोकांना हे तत्वज्ञान यांनी सांगू नये. बदाम आणि काजूची ज्यावेळी दूध विकत घेण्याची क्षमता भारतीयांमध्ये येईल त्यावेळी नक्की आम्ही दूध, काजू, बदामाचं दूध पिऊ, परंतु आता तरी गायीच्या दुधाला पर्याय नाही. जशी क्रूरता तुम्हाला गायीची दिसते किंवा प्राण्यांची दिसते, तशीच कोवळी मुलं, आदिवासी मुलं कुपोषणाने मरताना आम्ही पाहतो. गरोदर महिलांच्या रक्ताचं प्रमाण आजही 60% महिलांमध्ये आज हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी दिसतं. कॅल्शियमने बाधित झालेल्या महिला जागोजागी दिसतात. त्यामुळे त्या महिलांचं, त्या बालकांचं कुपोषण ही सुद्धा एक क्रूरता आहे. त्या क्रूरतेबद्दल सुद्धा जरा बोलण्याची आवश्यकता आमच्या ह्या मित्रांना ती सद्बुद्धी येऊ. निश्चित राधिकाजी, तुम्ही हे सगळं ऐकताच आहात. खास करून देशी गायीच्या दुधाचं महत्व आरोग्याच्या दृष्टीनं आता विदेशातल्या लोकांना देखील पटलेलं आहे. पाश्चिमात्य देश देखील आता देशी गायीचं दूध घेण्यासाठी प्राधान्य देतात आणि अशा वेळेत भारतात मात्र उलटी गंगा वाहताना बघायला मिळते पेटाचा हा सल्ला बघितल्यानंतर. सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की पीटा एक नॅशनल ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये काही इंटरनॅशनल जे काय आता राजू शेट्टीजी यांनी सांगितलं ह्याच्याबद्दल अजिबात असं काही नाहीये. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मला ते क्लिअर करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही की डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जी क्रूरता बघितली जी दिसते ती पीटाच्या ऐवजी अजून बऱ्याच ॲनिमल राईट्स ऑर्गनायझेशन्सनी डॉक्युमेंट केलेली आहे. ती आमच्या स्वतःच्या वेबसाईट वरती, युट्यूब व्हिडिओज वरती आहे आणि बऱ्याच व्हिडिओज मध्ये आपल्याला बघता येते. आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये ही क्रूरता खूप इनहेरेंट आहे. ह्याचा कारण कसं असतं की जे दूध देणारी गाय असते त्याचं जे बाळ असतं ते तिच्याकडनं घेऊन टाकलं जातं कारण त्याचं दूध आपल्याला घ्यायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ही गाय दूध द्यायचं बंद करते त्याचं जेव्हा प्रॉफिट बंद होतं त्यानंतर त्या गायीचं काय केलं जातं? आपल्याला रस्त्यांवरती आज एवढ्या सगळ्या गायी म्हशी का दिसतात? कारण आपल्याला हे दिसतंय की इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिटच्या ऐवजी अजून काही बघितलं जात नाहीये. सो मोस्ट इम्पॉर्टंटली ही गोष्ट आहे की डेअरी इंडस्ट्रीमध्ये क्रूरता आहे. जास्तीत जास्त लोक आज व्हीगन हे बघून होत चालले आहेत की एवढी क्रूरता आहे डेअरी इंडस्ट्रीमध्ये. दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे स्वतःच्या हेल्थला बघून लोकांनी व्हीगन दूध प्यायला सुरुवात केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे वाढत्या क्लायमेट चेंजमध्ये ॲनिमल ॲग्रिकल्चर ही एक खूप मोठी कॉन्ट्रीब्युटर आहे. त्यामुळे लोकांनी व्हीगन दूध प्यायला सुरुवात केलं आहे. आणि अमूलला आम्ही हा सल्ला दिला की तुम्ही ह्याच्यामध्ये लवकरात लवकर इन्व्हेस्ट करा, लवकरात लवकर तुम्ही पण व्हीगन दूध. कारण सर्वात एक गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे एवढी गरिबी आहे तर मग अमूलने एवढी मोठी जी ऍड केली काही आठवड्यांपूर्वी ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्लांट मिल्क चुकीचं आहे आणि काय काय त्यांनी लिहून काढलं होतं, तर जे फार्मर्स ऑलरेडी प्लांट मिल्कचं प्रोडक्शन करतायत त्यांच्याबद्दल अमूल का विचार करत नाहीये? पण राधिकाजी, तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलत असताना समजा वेगन मिल्कचं प्रोडक्शन करायचं ठरवलं, आत्ताचे काही दर आम्ही काढले, सोया दूध जर घ्यायचं असेल त्याची कमीत कमी किंमत आहे 100 रुपये लिटर ते 300-350 रुपये लिटर पर्यंत. काजू बदामापासून जर तुम्ही वेगन दूध बनवायला गेला तर त्याची किंमत 100 वरच आहे, जे सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे. आणि भारतातली दुधाची मागणी बघता त्याच्या 50% दूध देखील अशा पद्धतीनं देणं शक्य नाही आहे. मग हे पॉसिबल कसं आहे जर तुम्हाला इथेही अन्याय होऊ द्यायचा नाहीये आणि एवढ्या मोठ्या ग्राहक वर्गाला दूध पुरवठा करायचा आहे? इकडे मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, माणसाला दुधाची गरज नसते. तुम्ही जर विचार केला तर आपल्या अख्ख्या जगामध्ये एकच अशी स्पीशी आहे जी मोठी होऊन सुद्धा दूध पिते आणि ते पण स्वतःचं नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी जनावराचं दूध पिते. एकतर हे कम्प्लिटली अननॅचरल आहे, आपल्याला दुधाची गरज नसते आणि तरी सुद्धा जर आपल्याला दुधाची दूध पाहिजे असेल तर त्याचे बरेच ऑल्टरनेटिव्ह आहेत. सोया मिल्क जर आपण घरी बनवलं तर मग त्याचं प्राइस खूप कमी असतं.
10 ते 15 रुपयापेक्षा जास्त पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक असे फक्त बदाम नाहीये तर अजून बरेच ऑप्शन्स आहेत. ओट मिल्क आहे, कोकोनट मिल्क आहे जे आपण घरी ऑलरेडी वापरतो, जे आपल्या घरामध्ये आपल्या पदार्थांमध्ये वापरलं जातं, त्यामुळे असे बरेच ऑप्शन्स आहेत. राईस मिल्क आहे जे परत खूप स्वस्त पडतं. आणि हे सगळे जे रॉ मटेरियल्स आहेत ह्याची इंडियामध्ये खूप उत्पत्ती आहे, त्यामुळे डेअरी इंडस्ट्रीमधनं ट्रान्झिशन करून प्लांट मिल्क बनवणं आपल्यासाठी खूप सोपं जाणार आहे. तुम्ही जर न्यूयॉर्क मधली एक खूप जुनी डेअरी बघितली जे 90 वर्ष दूध विकत होते, त्यांनी पण ट्रान्झिशन करून व्हीगन मिल्क द्यायला बनवायला सुरुवात केलेली आहे, तर इंडियामध्ये का नाही. निश्चित, हे मुद्दे घेऊन आपण जाऊया शेट्टीजींकडे. सुरुवातीला मी जाते शेट्टीजी, राधिकाजी आत्ता जे काही बोलल्या पटतंय आपल्याला? एक तर की पोल्ट्री म्हणजे डेअरीज मध्ये गायींवरती प्राण्यांवरती अत्याचार केले जातात, आणि दुसरी गोष्ट ही की वेगन दूध प्रोड्यूस करणं हे वाटतं तितकं अवघड नाहीये, ते सोपं आहे. या दोनही मुद्द्यांवरती आपलं काय मत आहे? आताच तुम्ही सांगितलं की सोयाबीनचे दुधापासून दुधाचे भाव काय आहेत, बदामापासून दूध काढलं तर त्याच्यापासून किती किंमत पडेल, आणि ही आज सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहे का याचा विचार कोण करणार? म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्यांची ऐपत आहे, ज्यांची क्षमता आहे त्यांनी जगावं आणि बाकीच्यांनी मरून जावं, असंच काही धोरण या पेटाबिटाचं आहे काय मला माहित नाही. आणि मग ही क्रूरता नाही का? एखादा आपली संस्कृती काय सांगते की एकही माणूस भुकेला राहता कामा नये, झोपताना किमान तृप्त पोट भरल्यानंतर तृप्ततेनं तो झोपला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर का हे व्हायला लागलं तर पुढे कसं व्हायचं? आणि मग याचा लॉजिक काय आहे? आणि मुळात राधिकाजी म्हणतात की माणसाला दुधाची गरज नाही, खर तर मानवी शरीराच्या पालन पोषणासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीन एकतर तुम्हाला दुधातून मिळू शकतं किंवा मांस मच्छीमधून मिळू शकतं किंवा डाळ वर्गीय पदार्थातून मिळू शकतं. आता डाळी इतक्या महाग आहेत की सर्वसामान्याच्या परवडण्याच्या पलीकडे झाल्यात, म्हणजे एकूण त्याला परवडण्यासारखा एकच पदार्थ आहे तो म्हणजे दूध. आणि तेही जर का सामान्य माणसाच्या तोंडातून तुम्ही काढून घेणार असाल तर पेटाला नेमकं काय करायचं आहे की मुक्या जनावरांच्यावर भूत दया दाखवत असताना सर्वसामान्य माणसाला उपाशी ठेवून ती क्रूरता साध्य करायची आहे का? नेमकं काय करायचं आहे? म्हणजे यांच्याच मनामध्ये गोंधळ आहेत. मला राधिकांना एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तुमच्या आईनं तुम्हाला लहान असताना दूध पाजलं ते चुकीचं केलं का? दूध पाजायला नको होतं का तुम्हाला मग? आणि मग त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काय विकृती निर्माण झाली का? काय आहे लॉजिक मला कळत नाही. आणि हजारो वर्षापासून आम्ही दूध पिऊन मोठा होतो. आम्ही कोल्हापूरचे लोक तर दूध पिऊनच तालमी गाजवल्या आणि आता मग दूध प्यायचंच नाही, हे काय चाललंय काय? निश्चित, हाच मुद्दा घेऊन पुढे नवले सरांकडे मला जायचंय. नवलेजी, पेटाने मानलेला सल्ला असो तो अमूलने धुडकावून लावलेला आहे, मात्र राज्यातल्या काही गोष्टी आहेत आणि पेटाने मानलेला मुद्दा की दुधामुळे काही होणारे साईड इफेक्ट्स आणि राज्यात ज्या पद्धतीनं दूध टिकवण्यासाठी त्यात सोडा घातला जातो, डेऱ्यांमध्ये सर्रासपणे घातला जातो, प्रत्येक प्रकारचं दूध मिक्स करून नंतर त्याची पाकिट बनवून गोकुळ असेल इतर कंपन्या असतील ती विकतात, त्याच्यामुळे जे शरीरावरती लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होतात ते टाळण्यासाठी काही राज्यात पॉलिसी बनवायला हवी का? काही मार्गदर्शक सूचना किमान तत्व कंपन्यांनी पाळायला हवीत का आणि ती कोणती हवीत? थोडक्यात सांगा. नक्कीच केलं पाहिजे. विशेषतः दुधाची जी भेसळ होते, तोंड दूध बनवलं जातं, दुधामध्ये पावडर मिक्स करून किंवा केमिकल मिक्स करून जे सगळं वाटोळ केलं जातं त्याच्या विरोधात आम्ही सातत्यानं लढत आलेलो. जे दुष्परिणाम आज मानवी शरीरावर दिसत आहेत आणि ज्या वेगवेगळ्या व्याधी आज आपण ग्रासले गेलेलो आहोत ते शुद्ध गाईच्या दुधामुळे नव्हे तर त्या गाईच्या दुधामध्ये जी भेसळ होते नफा कमवण्यासाठी त्या भेसळीमुळे हे दुष्परिणाम होत आहेत. आणि म्हणून सगळ्या सजग नागरिकांनी एकत्र येत गाईचं दूधच नको किंवा म्हशीचं दूधच नको असा आततायीपणा न करता त्याच्यामध्ये जी भेसळ होते ती रोखण्यासाठी सगळ्यांनी सजगपणाने पुढे आलं पाहिजे. राज्य सरकारने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा प्रबळ केली पाहिजे आणि गाई आणि इतर सगळे जे काही दुग्धजन्य प्राणी आहेत तर त्यांना हेल्दी वातावरणामध्ये त्यांच्यावर क्रूरता न होता एक चांगल्या प्रकारचा दुग्ध व्यवसाय या देशामध्ये कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. स्वातंत्र्यच नको परत पारतंत्र्य आणा असं म्हणणं चुकीचं आहे. तसंच क्रूरतेसाठी गायाच पाळू नका मग ह्या गाया कुठे सोडायच्या?
या सोडल्यानंतर काही शहरांमध्ये का जंगलामध्ये नेऊन सोडायच्या, मग त्यांना कोण पाळेल, ती क्रूरता नाही का? तर याचंही उत्तर मला असं वाटतं आपल्याला दिलं पाहिजे. त्यामुळे नक्कीच भेसळीला विरोध आहे, नक्कीच त्याच्यामध्ये केमिकल टाकून चुकीचं दूध बनवण्याला विरोध आहे. ते दुरुस्त करा आणि चांगलं गाईचं चांगलं म्हशीचं दूध घराघरापर्यंत जाऊन कुपोषण नष्ट होईल, माणसं चांगली जगू शकतील, आरोग्यदायी पद्धतीने जगू शकतील, अशा प्रकारची व्यवस्था आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करू. निश्चित. शेट्टी सर, डॉक्टर नवलेंना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न तुम्हाला, काय सुधारणा होणं गरजेचं आहे, कारण का सगळंच बरोबर चालतंय अशातलाही भाग नाही. तुम्हाला काय वाटतं काय सुधारणा व्हायला हव्या, जो भ्रष्टाचार केला जातोय किंवा भेसळ जी केली जाते दुधामध्ये, त्याबाबत काय काय करता येऊ शकतं? दुधामध्ये जी भेसळ होते त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी जो आवश्यक असणारा जो कायदा आहे तो केंद्र सरकारने करायचा आहे, कारण तो राज्याचा अधिकार नाही आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करतोय की दूध असो किंवा कुठलाही खाद्यपदार्थ असो त्याच्यामध्ये भेसळ करून जे लोक मानवी आरोग्याशी खेळ खेळतात, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कठोर कारवाई करणारा कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे. परंतु केंद्र सरकार सातत्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय. खरं तर असा कडक कायदा असावा जसा काय नार्कोटिक्सचा कायदा आहे, त्याच पद्धतीनं कडक कायदा व्हावा आणि या दुधामध्ये भेसळ करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला दूध उत्पादकांचा शेतकऱ्यांचा निश्चितच पाठिंबा असेल, कारण हे भेसळखोर कोणी शेतकरी नाहीत, हे मधले लोक आहेत आणि हे मधले लोक हे माफिया आहेत आणि या माफियांच्या मुसक्या ह्या आवळल्याच पाहिजेत, याबद्दल आमचं स्पष्ट मत आहे. निश्चित. तेव्हा पेटानं अमूलला जो सल्ला दिलेला होता तो वेगन दुधाचा शाकाहारी दुधाचा सल्ला धुडकावून लावलेला असला तरी त्या निमित्तानं दुग्ध व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच्या अनेक मुद्द्यांवरती या विषयावरती चर्चा झाली. सगळ्या मान्यवरांनी यामध्ये आपली मतं मांडली, सगळ्यांचे मी आभार मानते. कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा Zee 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे Zee 24 तास.